की रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची कारकीर्द कायम वादग्रस्त राहिलेली आहे. आपल्या विरोधातील विरोधकांना संपविण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. 2021 मध्ये पुतिन यांच्या विरोधात सत्याग्रह करणाऱ्या नवाल्नी यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला होता. याआधीही पुतिन यांना अध्यक्षपदापर्यंत पोहोचवण्यासाठी जे कारणीभूत ठरले होते ते माजी प्राध्यापक बेरेजोवस्की यांचा वाढता प्रभाव दूर करण्यासाठी त्यांना पुतिन यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. मात्र त्यांनी लंडनमध्ये आश्रय घेतला आणि तिथेच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर एका बनावट बॉम्बस्फोटात आपला मुखवटा उघडा पडेल त्यामुळे पुतिन यांनी एक वकील मिखाईल टेपश्किन यांचाही काटा काढला. त्याबरोबरच पुतिन यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराची प्रकरणं शोधून काढणारे पत्रकार आर्टिम बोरोविक यांनाही अपघातात संपवलं. पुतिन यांच्या हुकुमशाही विरोधात भूमिका घेतलेल्या महिला पत्रकार एना पोलोत्कोव्स्किया यांचा त्यांच्या घरी गोळ्या झाडून खून करण्यात आला. एकेकाळचे रशियाचे जगज्जेते माजी बुद्धिबळपटू गॅरी कारास्पोव हे विरोधात गेल्याने त्यांचा प्रचंड छळ करण्यात आला आणि त्यांच्यावर हल्ला करून त्यांना देशत्याग करण्यास भाग पाडलं. त्यानंतर आता पुतिन यांच्या विरोधात बंडखोरी करणारे वॅग्नर या खासगी ग्रुपचे प्रमुख एवगेन प्रिगोजिन यांचाही विमान अपघातात मृत्यू झालाय. त्यामुळे हा अपघात की घातपात असा संशय निर्माण होतोय. अनेक वर्ष हाती सत्ता असेल तरी सत्ता टिकावी म्हणून प्रयत्न केला जातो. त्यातूनच जन्म होतो तो हुकुमशाहीचा. रशियात पुतिन नावाची निरंकुश सत्ता आहे ती टिकवण्यासाठी पुतिन आपल्या विरोधकांना संपवत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे झारच्या सत्तेनंतर दीर्घकाळ सत्तेवर असलेल्या पुतिन नावाच्या दुसऱ्या झारची सत्ता ही उलथून टाकण्यात रशियातील साम्यवादी गट आणि लोकशाहीवादी गट यांना यश येईल का हा मात्र महत्त्वाचा प्रश्न आहे. अशाच प्रकारचे वेगवेगळे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मॅक्स महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र.